महाड तालुक्यातील पंदेरी येथे एका 50 वर्षीय इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या। तरुण मुलाच्या आत्महत्येमुळे नैराश्यातून वडिलांनीही केली आत्महत्या। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मारुती रखमाजी सांगळे वय 50 वर्ष राहणार पंदेरी दापोली तालुका महाड। रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी नैराश्यातून आत्महत्या केली आहे। मयत मारुती रखमाजी सांगळे यांचा 27 वर्षीय मुलगा ज्ञानेश्वर मारुती सांगळे याने देखील 29 मे 2022 रोजी आत्महत्या केली होती। तरुण मुलगा गेल्याने वडील मारुती रखमाजी सांगळे हे सतत नैराश्यामध्ये होते। मारुती सांगळे यांनी देखील रविवार 27 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी छताला बाहेर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेची माहिती महाड MIDC पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आणण्यात आला। महाड MIDC पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा अधिक तपास महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक विजय कळंगिरे हे करत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। अपडेटसाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।